मित्रांनो, टीबीएस विलेज किचन टीम मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे जयसिंगपूर मध्ये महालक्ष्मी मिरची कांडप मध्ये. तर चला बघूया, आज आपण काकू कसं आपल्याला मिरची कांडप बद्दल माहिती देतात. चला तर या बघूया. Thank you.
तमालपत्र
नाव सुशीला श्यामराव पातरवट. आम्ही राहणार गजर जयसिंगपुरात. आणि मला मला पहिला धंदा करायचा असं इच्छा लई होतं. म्हणून मुलग्याला मी हेच काम सुचवलं. मुलग्यानं कुठलं कुठलं तरी काहीतरी करून मला हे आणून वस्तू आणून दिल्याने करायला दहा व्यवस्थित चालू आहे. कोणी बी धंद्यावर माझे विश्वास ठेवला तसं मी बी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. त्या खाईत भरपूर देशिमपूर नाणे उदगाव शिरोळ जांभळवाडी हरूर गांधीनगर कोल्हापूर रत्नागिरी सांगली मिरज हुबळी पुणे मुंबई तर जे लाईफचं मी विश्वासान त्याच्यानी चटणी करून देतो. दोन दोन तीन तीन दिवस मसाला चटणी मिरच्या सगळ्या टाकून जातात. घरातल्या लोकांनी मुलगा मालक सूनबाई पोरी नाती सगळेजण मला सपोर्ट दिल्यात. मी असं बसून सकाळी 6 चालू केली संध्याकाळ 8:30 माझं चालू असतंय. मी ह्या धंद्याला कधी कंटाळा केला नाही. कधी गिराक पाठवून दिला नाही. परत या धंद्याला महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये मी कमवतोय. धंद्यात यश आहे कारण कठीण करून क्षण हे धंदा करायला पाहिजे. हा कठीण व्हायला पाहिजे हे धंदा करायला. आळसपणा करायचा नाही. आल्याले गिराक परत करायचं नाही. आल्याले गिराक थांबून घ्यायचं. आज नाही नंतर तरी करून देतो उद्या करून देतो परवाशी करून देतो. माझं चटणीचं करत करत हे बी व्यवसाय मी चालू ठेवत आहे. मसाल्याचं आणि शेवायचं एवढं माझा धन्यवाद असून चटणी करते. माझ्यामुळं माझ्याकडची सगळी परवानगी त्याच्या चटणी करायला माझे नातेवाईक ही सगळे इथंच असतात आणि आमचा यांच्यावर भरपूर विश्वास आहे. ह्या भागात त्यांच्यासाठी चटणी कुठंच केली जात नाही त्यामुळं आमचा विश्वास यांच्यावर आहे. आम्ही इथे येतो.